सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोरवर जायचं आहे, त्या ठिकाणी कोस्टल माइंड असं नाव टाईप करा. सर्वात अगोदर जे ॲप येतं आहे कोस्टल माइंडचं त्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी ते ॲप इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी मला आता ओपन असं दाखवत आहे. आपण ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं. इन्स्टॉल केल्यानंतर अशी एक स्क्रीन आपल्याला दिसेल. त्या ठिकाणी या पेजमध्ये आपल्याला रजिस्टर करायचं आहे आणि रजिस्टर केल्यानंतर आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. रजिस्टरमध्ये या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, या ठिकाणी आपला ईमेल आय डी टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड हा @#, यासारख्या चिन्हाचा उपयोग करून पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर साइन अप करायचा आहे. ओके, साइन अप केल्यानंतर आपल्याला या पेजवर परत यावं लागेल आणि या ठिकाणी तुम्ही जो ईमेल आय डी टाकलेला आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड ठेवलेला आहे आपण तो टाकायचा आहे. पासवर्ड आपला @#, $ वगैरे असे चिन्ह किंवा स्टार असे चिन्ह घेऊन बनवायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ही स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसेल. या स्क्रीनमध्ये इंग्लिश मीडियम, मराठी मध्यम, सेमी इंग्रजी मध्यम, मिड ब्रेन, DMIT टेस्ट, पालकांसाठी महत्त्वाचे, अबॅकस, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैतिक मूल्य शिक्षण अशा टॅब दिलेल्या आहेत. यामध्ये आपण मराठी माध्यम बघितलं तर मोफत फाउंडेशन कोर्स या ठिकाणी आहे. यामध्ये व्हिडिओज, एक्झाम आणि नोट्स. व्हिडिओजमध्ये बघूयात आपण. आता या व्हिडिओ आहेत, या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणता घटक बघायचा त्या या ठिकाणी त्याला प्ले करायचं. यानंतर एक्झाम फोल्डरमध्ये परीक्षा आहेत, या परीक्षा आपण एक्झाम या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक्झाम ओपन होईल. या पद्धतीनं या एक्झाम आपल्याला सॉल्व करायच्या आहेत. या एक्झाम सॉल्व केल्यानंतर लगेच आपल्याला स्कोअरसुद्धा कळतो.